आर्यन आणि श्रेयाकडून सुद्धा खूप छान शिकायला मिळालं. प्रत्येकाला खुर्चीची ओढ असावी, प्रत्येक क्षेत्रामध्ये खुर्ची असते आणि त्या प्रत्येक क्षेत्रामधल्या खुर्चीसाठी प्रत्येकाला ओढ असावी असं मला वाटतं. माझ्या एवढ्याशा लेकराला एवढ्या मोठ्या पोरीनी याद लावलं. हाय हॅलो आणि नमस्कार. टाईम महाराष्ट्रमध्ये मी गायत्री भुगे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. नुकताच खुर्ची या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सर्वांच्या भेटीस आला आहे. चित्रपटातील कलाकार माझ्यासोबत आहेत. कल्याणी मॅम, कशा आहात? मस्त, एकदम छान. कसं वाटतंय खुर्ची चित्रपटाचा ट्रेलर समोर आला, नुकताच रिलीज झाला, आपण सगळ्यांनी तो पाहिला, भरपूर इथेच प्रतिसाद एवढा मिळाला, काय सांगू? खरं तर खूप खूप एक्साइटमेंट आहे माझ्यामध्ये, कारण अशा प्रकारचा पहिला चित्रपट आहे हा माझा. याआधी जवळजवळ 7-8 सिनेमांमध्ये मी काम केलं आहे, पण खुर्चीमध्ये काम करण्याचा माझा खूप वेगळा अनुभव आहे. आणि यातले सगळे कलाकार, खरं डे 1 पासून मी या चित्रपटाचा भाग नाही आहे, पण जेवढा मी भाग होते तेवढे दिवस का होईना मला सगळ्यांच्या बरोबर खूप छान काम करायला मिळालं. काही सिनियर आर्टिस्ट आहेत याच्यामध्ये, त्यांच्याकडूनही मला खूप काही शिकायला मिळालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की लहानांकडून सुद्धा काहीतरी शिकायला मिळतं, तसं मला आर्यन आणि श्रेयाकडून सुद्धा खूप छान शिकायला मिळालं. कारण आर्यनचा तर हा पहिला सिनेमा होता आणि आयुष्यात पहिल्यांदा तो कॅमेऱ्यासमोर आला होता, आणि तरीसुद्धा त्याने इतकी छान एकदम नॅचरल ॲक्टिंग केली आहे आणि ते त्याच्याकडून मला घ्यायला मिळालं की अरे, इतका लहान असून त्याला एवढी समज आहे ॲक्टिंगची, तर तेही त्याच्याकडून मला शिकायला मिळालं. आणि खुर्ची कोणाला नको असते जसं मी मगाशी म्हणाले, तर प्रत्येकाला खुर्चीची ओढ आहे आणि असावी, प्रत्येकाला खुर्चीची ओढ असावी, प्रत्येक क्षेत्रामध्ये खुर्ची असते आणि त्या प्रत्येक क्षेत्रामधल्या खुर्चीसाठी प्रत्येकाला ओढ असावी असं मला वाटतं. पण या खुर्चीसाठी काय काय राजकारण घडतं हे पाहण्यासाठी तुम्हाला खुर्ची हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन खुर्चीमध्येच बसून पाहिला तर तुम्हाला खुर्ची काय ते समजेल. आणि 12 तारखेला आपला चित्रपट रिलीज होत आहे, तर आपण सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन खुर्ची नक्की पहा आणि खुर्चीचा आस्वाद घ्या. थँक्यू. नक्कीच. आणि मॅम बघा, तुम्ही छान असा लोगो जो आहे खुर्चीचा तो देखील त्यांनी लावला, काय सांगाल? फुल प्रमोशन. हो, फुल प्रमोशन. आणि म्हणजे या लोगोबद्दल सांगायचं झालं तर एक असतं ना की जसा मुकुट असतो, काहीतरी आपण कमवलंय तर त्याच्यासाठीचा एक क्राऊन आपण घेऊन फिरत असतो की मी या क्षेत्रामध्ये हे असं काहीतरी मिळवलंय, तर तसं मी खुर्ची या सिनेमातून एक वेगळं काहीतरी मिळवलंय. कदाचित पुढे जाऊन त्या खुर्चीचं हे असावं, त्यासाठी त्यासाठी हा लोगो आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे. येस, तुम्ही मगाशी म्हणालात की आर्यनसोबत तुमचे काही सीन्स आहेत, जास्त त्याच्यासोबतच आहे, कसा अनुभव होता आर्यनसोबतचा शूट दरम्यानचा? खूप छान अनुभव होता. आर्यन हा एवढा लहान असून त्याला या ॲक्टिंगबद्दल म्हणा किंवा कॅमेरा फेस कसा करायचा या सगळ्या गोष्टींची खूप चांगली समज आहे. त्याने या गोष्टीचं काहीही शिक्षण घेतलेलं नाही आहे किंवा त्याला कोणी शिकवलं नाही आहे, तरीसुद्धा या गोष्टीचं त्याला आतूनच, म्हणजे जन्मताच त्याला या गोष्टीची समज आहे की काही माहिती नाही, पण एक असतं ना उपजतच, तसं त्याच्यामध्ये आहे. आणि खरोखर त्याच्याशी काम करत असताना मला खूप छान अनुभव आला आणि मजा आली, खूप छान. म्हणजे अगदी राजकारण, रोमॅन्टिक, थोडासा राडा वगैरे असं सगळं मिक्स आहे. तुमचा काय अनुभव आहे त्यात? माझी अशी हे होती ना की आर्याबद्दलची जी एक माझी वेगळी हे होती, भूमिका होती, की माझ्या एवढ्याशा लेकराला एवढ्या मोठ्या पोरीनी याद लावलं. आणि अजूनही मी तिला जेव्हा पण ती मला भेटते किंवा आर्यन मला भेटतो तेव्हा मी बोलत असते की माझ्या एवढ्या एवढ्याशा लेकराला तू याद लावलंस. असं तर खूप छान, सगळ्यांच्याच बरोबरचा माझा अनुभव या सिनेमा बरोबरचा खूप छान आहे. आणि खरोखर खुर्चीसाठी काय काय केलं जातं या हे या चित्रपटातून खरंच सगळ्यांना अनुभवायला मिळेल, समजेल. आणि या सिनेमासाठी ना खूप एफर्ट्स घेतलेत सगळ्यांनी, तर ते खरोखर काय घेतलेत हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजणार आहे. तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल महत्त्वाचं? हो,
माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर खरं तर हा ट्विस्ट आहे माझ्या भूमिकेतला, त्यामुळे मी तो आत्ताच नाही ट्रेलर मध्ये सुद्धा नाहीये, त्यामुळे मी आत्ता सुद्धा इथे तुमच्या समोर सांगू शकत नाही. लिंक दिली किंवा सगळं समजणारच मग काय. चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा कशी रिएक्शन होती? हो खरं तर चित्रपटाबद्दल जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मला असं झालं की अरे खुर्ची म्हणजे काय असेल आणि खुर्चीवरती काय करणार ते असं मला वाटलं होतं. पण जेव्हा स्क्रिप्टचं नरेशन झालं, संतोष सरांनी मला माझ्या कॅरेक्टरबद्दल सगळं सांगितलं तेव्हा मला असं झालं की अरे आपल्याला वेगळं काहीतरी यातून करायला मिळणार आहे आणि एक वेगळा सिनेमा वेगळ्या सिनेमाचा भाग आपल्याला व्हायला मिळणार आहे आणि एवढ्या छान छान सगळ्या कलाकारांबरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे. तर ते सगळं समजल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि मी लगेच होकार देऊन टाकला. नक्कीच. आता जरा प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की खुर्चीसाठी प्रत्येकाने खरोखर प्रयत्न करावा, पण आपला हा चित्रपट आधी पहा, खुर्चीसाठी काय काय केलं जातं ते पहा आणि त्यातून तुम्हाला काय घेता येत आहे ते पहा आणि खरोखर प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रातल्या खुर्चीसाठी नक्कीच धडपडावं आणि ती खुर्ची नक्कीच मिळवावी असं मला वाटतं. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू 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 सो मच.